हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत झटपट होणारं, चटपटी तसं तोंडाला चवणणारं टोमॅटोचं सार. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. टोमॅटोचं सार करण्यासाठी इथं मी 1/2 किलो पिकलेले लाल बुंद टोमॅटो घेतलेले आहेत. याशिवाय 1 वाटी भरून ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही तुकड्यांऐवजी नारळ खोवून घेतलात तरीही चालेल. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 लहान आल्याचा तुकडा, 1 टेबलस्पून धणे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण सारासाठी वाटण करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे तुकडे, कांदा, आलं, लसूण आणि धणे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. सगळं जिन्नस छान बारीक झालेलं आहे. आता यात टोमॅटोच्या फोडी घालून पाणी न घालता गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असतील तर त्या सुद्धा 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत घालून या वाटणासोबत वाटून घ्या. ऑप्शनल आहेत, माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी घातलेल्या नाहीत, पण तुमच्याकडे असतील तर नक्की घाला. गंधासारखं गुळगुळीत वाटण वाटून तयार आहे. आता आपण सार फोडणीला घालूया. त्यासाठी इथं मी जाडबुडाची कढई मंद आचेवर तापायला ठेवलेली आहे आणि त्यात 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. गरम तेलात 1 टीस्पून जिरं चांगलं फुलवून घ्यायचं आहे. जिरं लाल झालं की तेलात 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि चांगल्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं फोडणीत 1 मिनिटभर परतून घ्यायची आहेत. फोडणीत परतलेल्या लसूण आणि कढीपत्त्याचा खूप छान फ्लेवर सारात उतरतो. आणि हे आहे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट, 1 टेबलस्पून बाजरीचं पीठ. बाजरीच्या पीठामुळे सार चोथा पाणी न होता छान मिळून येतं. इथं बाजरी पिठाऐवजी ज्वारीचं पीठ, बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल. सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. मंद आचेवर 1.5 ते 2 मिनिटं बाजरीचं पीठ चांगलं खमंग सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता यात घालूया सारासाठी करून ठेवलेलं टोमॅटोचं वाटण. हे वाटण मंद आचेवर अधेमध्ये ढवळत चांगलं 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. वाटणात आपण कांदा, लसूण कच्चाच वापरलेला आहे, त्यामुळे वाटण जर नीट परतलं नाही तर साराला कच्च्या कांद्याची आणि लसणाची अतिशय उग्र चव येईल. आता घालायचे आहेत सुके मसाले. साराला सुरेख रंग येण्यासाठी 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार 1 ते 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मसाल्यांसोबत पुन्हा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता यात घालायचं आहे पाणी. सार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ऍडजस्ट करा. मी इथे 2 मोठे ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून खंगाळून वाटण्याचा सगळा रेसिड्यू काढून घेतलेला आहे. आता मोठ्या आचेवर पहिली उकळी काढायची आहे. पहिली उकळी फुटली की यात 2 ते 3 कोकम घालायचे आहेत. कोकम ऑप्शनल आहेत. टोमॅटो कितपत आंबट असतील आणि तुम्हाला कितपत आंबट आणि चटपटीत सार हवंय त्यानुसार कोकम ऍडजस्ट करा. इथून पुढे मध्यमाचेवर 5 ते 6 मिनिटं सार उकळून घ्या. साराची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. हे फार घट्ट नाही किंवा पातळही नाही, भातावर घेऊन खाता येईल किंवा गरमागरम पिताही येईल अशी ही कन्सिस्टन्सी आहे. टोमॅटो सार सर्व्ह करायला तयार आहे. वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घाला आणि गरमागरम सार वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा. पुलाव किंवा डाळ तांदळाच्या खिचडी बरोबर सुद्धा हे सार अप्रतिम लागतं. आणि आजारपणामुळे तोंडाची चव गेलेली असेल तर एकदा हे सार नक्की पिऊन बघा. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा. आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.